कार्यालयीन वेळापत्रकाच्या शासन निर्णयानुसार सर्व कार्यालयांच्या उघडण्याची वेळ सकाळी नऊ असते मात्र धारणी तहसील कार्यालयात फक्त तहसीलदारांचे दालन आणि त्यांच्या लिपिकाचे दालन उघडल्याचे दिसून येत आहे बाकीचे सर्व तहसील कार्यालयांतर्गत अंतर्गत येणारे उपविभागांच्या दरवाजांवर कुलूपच दिसून येत आहे मेळघाट हा आदिवासी बहुल क्षेत्र असून या ठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव आहे नागरिक जवळपास शंभर किलोमीटर अंतरावरून कार्यालयामध्ये आपल्या कामकाज निमित्त भेट देतात अशा परिस्थितीमध्ये अधिकारी कर्मचारी काम चुकारपणा करीत असेल तर मेढघाटचा विकास कसा होणार असा गंभीर प्रश्न प्रश्नसुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे सणत असो की धारणी तहसील कार्यालयामध्ये एक तहसीलदार आणि चार नायब तहसीलदारांची पदे रिक्त असून एकच नायब तहसीलदार अनिल नाडेकर हे संपूर्ण तहसील कार्यालयाची जबाबदारी सकाळ ते संध्याकाळपर्यंत पार पडत आहेत एकाच माणसावर क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी आल्यामुळे सध्या स्थितीमध्ये तहसील कार्यालयातील काही कर्मचारी याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास येत आहे आता जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी त्वरित शासन स्तरावर पाठपुरवठा करून तहसील कार्यालयातील सर्व रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज आहे या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस देऊन कारवाई करण्याबाबत निर्देश तहसीलदार अनिल नाडेकर यांनी दिले आहेत धारनिहून शकील अहमद न्यूज प्रतिनिधी